आणि आता पाहूया नवीन वर्षाच्या स्वागताची कशी तयारी झालेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन दारू पिऊन नाही तर दूध पिऊन करावं, विश्व हिंदू परिषदेचं आवाहन. रात्री भजन कीर्तन आणि दुधाचा प्रसाद देऊन नवीन वर्ष साजरं करण्याचं आवाहन. 1 जानेवारीला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येण्याची शक्यता. 5 ते 7 लोक दर्शनासाठी येतील असा सिद्धिविनायक न्यासाचा अंदाज. बीएमसीच्या वतीने 500 गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था. नववर्ष साजरं करण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने नागरिक गोव्यात दाखल. गोव्यातील मडगाव आणि करमली स्थानकावर पर्यंत मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा परिसर ही सजला. परिसरातील गड किल्ल्यांवर मात्र 30 आणि 31 तारखेला रात्री मुक्कामास बंदी. तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर देखील पोलिसांची करडी नजर. रायगडमध्ये मुरुड पर्यटन महोत्सवाला सुरुवात. कोकणची सांस्कृतिक ओळख देणाऱ्या दिंडीचं आयोजन. बैलगाडी स्पर्धा, खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज. समुद्र किनारे, फार्म हाऊसेस, हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन स्थळ, वाहतूक यांवर असणार करडी नजर. महाबळेश्वरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी. सर्व हॉटेल्स पर्यटकांनी फुल. मेणालिक परिसरात घोडेस्वारी आणि नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दंग. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातून येणाऱ्या नकली मद्यावर नजर ठेवली जाणार. उत्पादन शुल्क विभाग सज्ज. मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर 4 चेकपोस्ट तैनात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज. आयुक्तालयाच्या हद्दीत 72 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. ड्रिंक अँड ड्राईव्ह सह हुल्लडबाजी रोखण्यासाठी वाहनांची तपासणी होणार.